बातमीपत्रात पुन्हा आपलं स्वागत मी पूनम चौगुले आणि आता बातम्या पाहूया महिला शासनानं आज आणखी एक पाऊल उचललंय महिला उद्योजकांसाठी विशेष प्रोत्साहन योजना शासनानं जाहीर केली असून पंधरा ते पस्तीस टक्क्यापर्यंत भांडवली अनुदान देण्याची तयारी दर्शवली आहे राज्य मंत्रिमंडळाच्या साप्ताहिक बैठकीत आज हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला राज्यमंत्री मंडळाची साप्ताहिक बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झाली यामध्ये विविध निर्णय घेण्यात आले असून त्यात महिला सक्षमीकरणाचा महत्वपूर्ण निर्णय मानला जातो महिलांच्या सक्षमीकरणासाठी आर्थिक सहाय्यातून महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे सूक्ष्म लघु मध्यम उपक्रमांसाठी पंधरा ते पस्तीस टक्क्यांपर्यंत भांडवली अनुदान दिलं जाणार आहे तसंच व्याजदर वीज दरातही सवलत मिळणार आहे बाजारपेठेसाठी भरीव सहाय्य मध्ये जागा अतिरिक्त एफआयएस समूह विकास केंद्रासाठी अधिक प्रोत्साहन उत्कृष्ट उद्योगांना पुरस्कार या सवलतींचा समावेश सुद्धा शासनानं या निर्णयात केलाय अहमदनगर इथल्या नितीन आगे हत्येप्रकरणी तेरा साक्षीदार फितूर झाल्यानं नऊ आरोपी निर्दोष सुटलेत याबाबत या राज्य सरकार अतिशय गंभीर असून फितूर साक्षीदारांवर कारवाई होण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात दाद मागणार आहे अशी माहितीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली